नागपुरातील द नागपूर चिलीज मर्चंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या नवीन कार्यकारिणीचे गठन झाल्याने मिरची व्यापाऱ्यांना अनेक समस्या आता संपतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मिरची असोसिएशनतर्फे या नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तर यावेळी त्यांना मिरची व्यापाऱ्यांकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या. कळमना मार्केट येथे मिरची मार्केटमध्ये जवळजवळ 260 असून मिरची व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रस्त्यांचे काम झाले नसून गटार लाईनचे देखील काम झालेले नाही, परंतु आता नियुक्त झालेल्या कार्यकारिणीपासून या व्यापाऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत, तर नवीन कार्यकारिणी ही उरलेली काम करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिरची असोसिएशनमध्ये एकूण 260 व्यापारी आहेत, ज्यांना लायसन्सची पण समस्या मोठ्या प्रमाणात होती, परंतु आता ती समस्या मिटेल असे मिरची व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. या सर्व नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना मिरची व्यापाऱ्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्ष म्हणून महेश बांडते यांची तर सहसचिव म्हणून वसंत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर, नेमकं इथे आज ज्या कार्यकारिणीचं गठन झालेलं आहे, मिरची व्यापारी नेमके एपीएमसीमध्ये नेमके किती आहेत, कशा पद्धतीने त्यांना समस्या आहेत त्याबद्दल जरा विस्तारपूर्वक सांगा. मिरची मार्केटमध्ये एकच अध्यक्ष असतो, एकच अध्यक्ष आणि इथे समस्या पुष्कळ आहेत. इथे रस्त्याचे कामं झाले नाही आहे, गटर लाईनचे कामं पुष्कळ वर्षापासून पेंडिंग आहे. आता एक ते लायसन्सचे पण खूप त्रास आहे. इथे आता नवीन कार्यकारिणी बसली आहे, आम्ही लायसन्सचं पण खूप मोठा प्रॉब्लेम होता, ते पण सॉल्व होऊन जाईल. आणि जे पण समस्या असतात मिरची मार्केट आमच्या व्यापाऱ्यांच्या, ते स्वतः आम्ही करू. एकंदरीत जबाबदाऱ्या जास्त आहे कार्यकारिणीवर असं दिसून येत आहे, कारण की एपीएमसीच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी म्हटल्या गेल्या होत्या पण त्या पूर्ण होताना कार्य दिसत नाहीत, त्याला तुम्ही कशा पद्धतीनं समोर जा? आता आमच्या इथं आमचे अध्यक्ष बनले आहे मिरची मार्केटमध्ये प्रकाशजी वाधवानी, ते आमचे मिरची असोसिएशनचे डायरेक्टर आहेत. बस त्यांच्या नेतृत्व आम्ही आहोत इथे. आम्ही आता अध्यक्ष बनलो होतो, आम्ही विचार करू की त्यांना जास्तीत जास्त समस्या घेऊन जाऊ आणि त्यांचे सहयोग घेऊन आपले मार्ग मोकळा करू. साधारण इथे किती मिरची व्यापारी आहेत एपीएमसीमध्ये? एपीएमसीमध्ये मिरची असोसिएशनमध्ये 260 काही आहे, ज्याच्यात 260 आहेत. जी आज यहाँ पर किस कार्यकारिणी का गठन हुआ है और किस तरह से कार्यरत होती है, उसके बारे में जरा विस्तार पूर्वक बताइए. द नागपुर चिलीज वेलफेयर मर्चेंट वेलफेयर एसोसिएशन के नवनियुक्त अध्यक्ष श्री महेश दामोदर जी बांते, जिनको नियुक्त किया गया. उपाध्यक्ष के रूप में दीपक जी संचेती, महेंद्र जी कौले. सचिव के रूप में राकेश जी वाधवानी. सह सचिव के रूप में वसंत जी देशमुख और कोषाध्यक्ष में देवेश भाई आया और बाकी सर्व सदस्यगण नवनियुक्त एक कमेटी बनाई गई और सभी व्यापारी भाई की जो भी समस्या रहेंगी उसको जल्द से जल्द पूरे व्यापारी की समस्या को लेकर हम एपीएमसी में भी कोई समस्या रही तो उसको श्री महेश जी बांदे के नेतृत्व में पूरा करने का हम प्रयत्न करेंगे और अच्छे से अच्छा कार्य करने का पूरे से पूरा हमारा सहयोग रहेगा और सभी मिर्ची व्यापारियों का भी हमको सहयोग मिलता रहेगा. वीकेबी न्यूज साठी निलेश फरकाडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.